सर्व्हिसिंगला टॅक्स सर्व्हिस टॅक्स भरत जा ओके डिझेल टाक त्याच्यात डिझेल गाडी हो चालेल चार पाच दोन बा वा वा किती राजबिंडा हा पोरगा कोण हात तुम्ही रघुनाथ फटुंदार रघुनाथ सुभेदार या या वा 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 सेम गुरुनाथ सारखा दिसतो असं दे या या तू म्हणजे तुम्ही तुम्ही ओळखते एकमेकांना काय त्याला सांगायचं सगळ्यांना नमस्कार पाया पडायला सांग पाया पडा पाया सगळ्यांचे पाया पडा पाया पूर्ण एपिसोड पहा Z5 नाही म्हणजे तो टीव्हीतल्या गॅरी सारखा सेम दिसतो म्हणून रिक्षा रिक्षा इकडे बसा ना हे असं असं पाया का पडतात हे असं ते रिक्षा शिक्षक शिक्षकांनी तसंच शिकवलंय मला पाया पडतात असं पाया पडले डायरेक्ट म्हणजे हृदयापर्यंत आशीर्वाद इज दिस गोखलेज टू बी इंग्लिश इंग्लिश बोलते भारी दिसते बसा ना बसा बसा हा तेच तेच हे असे का बसले हे सवय ना मला एक सीटची बचत होती ना सवय मी काय म्हणतो हा याचा पटकन इलाज का करून घेत नाही तुम्ही माझ्याकडे आहे एक आयुर्वेदिक ताकद घ्यायचं मलम पण आहे कसलं काय नाही मला मला आवड आहे अशी बसायची आम्हाला सांगा काय करता तुम्ही ऑटो 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 काय ऑटो मोबाईल सेक्टर मध्ये म्हणजे इंजिनियर आहात नाही नाही इंजिनियर नाही ऑटो मध्ये जे मोबाईल सापडतात ना ते ओळख पटवून परत देतो असा बिझनेस आहे आमचा असा आहे अजून काय काय सापडतं ऑटो मध्ये पर्स सापडती नंतर मोबाईल सापडतात लॅपटॉप आता त्या छत्र्या सापडतात पाऊस छत्र्या छत्र्या ऑटो बद्दल खूप माहिती आहे तुम्हाला आता त्या धंदा असतं तसं काय नाही हे थोडीफार माहिती बस ऑटो विषयीची चर्चा बाद झाली मला सांगा तुमचं ऑफिस कुठे आहे हे पार्किंग मिळेल तिथं जिथं जागा असेल वेगळ्या जागा घेतो ना आम्ही तिथं ऑफिस आहे म्हणजे बांद्र्याला पण आहे तुमचं ऑफिस वांद्रा टॅक्स चालत टॅक्स तिकडे टॅक्स भरावा लागतो ना त्याच्यामुळे त्यामुळे तिथं तिथं आमचं तिकडे नाही काय आमच्या इकडे नाला सोपारा विरार इकडे ऑफिसेस असे फिरतात मला अभिजीत चव्हाणशीच लग्न करायचंय माझ्या नात्यातला शेतकरी आहे गे त्यासोबत लग्न कर हा शेतकरी आहे मला शेतकऱ्याशी लग्न नाही करायचंय मला रिक्षावाल्याशीच लग्न करायचंय आणि जर तुम्ही माझं लग्न रिक्षावाल्या बरोबर लावून दिलं नाही तर मी मिलिंद शिंदेचा हात पकडून पळून जाईन तू म्हणतेस हे गंमत गंमत ते ठीक आहे पण त्यांनी सिरियस घेतलं तर केवढंच पडेल ते पुरी तुला कळतं का नवरा कसा पाहिजे बायकोला त्याच्या डोक्यावर बसता आलं पाहिजे इकडे कसं शक्य आहे म्हणजे संसाराची वाटाशी निसर डिबरी वाटेल का अरे माझं ऐका माझ्या नात्यातल्या याच्याशी लग्न करा शेतकरी आहे तू तुमच्या नात्यातला आहे शेतकरी आहे शेती शिल्लक राहिली का त्याच्याकडे काही बोलू नको तुझ्या असलं तुझ्या पाईप मध्ये मीठ टाके ना मीठ नको बस विषय ठरला आता
हिच लगीन आपण शानादा बरोबर लावायचं. बोलवा शानादाला. ते सेम दिसतात ना टीव्हीतल्या शानादा सारखे. शेतकरी आहे ना हा. वा खूप खूप बरं झालं, खूप बरं झालं. आता माझ्या कुंडीत टाकायला मला गांडूळ मिळतील. शेतकऱ्याचा मित्र असतो ना गांडूळ, याचं मित्र येतील ना घरी कुंडीत टाकेल त्यांना. भाडं कमी द्या पण शिवी देऊ नका. हे आपलं शानादा. शानादा गायकवाड कोल्हापूरला असतो मी. शानादा आज तुमच्या निमित्तानं आज तुम्ही घरी आलात आणि गावची मातीच जणू आमच्या घरी आली. केवढी काळी माती. मी काय तुला सांगतो, याची कोल्हापूरला 100 एकर जमीन आहे. 100 एकर सांगतोस काय. शानादा मला एक विचारायचं, ते जसे रानादा आहेत कसरत करतात टीव्ही मध्ये, तसे तुम्ही पण कसरत करता काय. हा म्हणजे काय, लय कसरत करावी लागते. आता इथं गाडी घेऊन यायची म्हणजे किती कसरत आणि खड्डे किती झालेत रस्त्यात. हा खड्डे चुकत चुकत करून यायचे. अरे बाबा चांगला छान कसरत करता पण खुराक काय राहते. खुराक काही नाही, ते महिन्यातून ऑइल चेंज करायला लागतो, बॉडी वॉश करावी लागते, डिझेल वॉश खालून वरून. बस बाकी काय असं काय. डिझेल वॉश खालून वरून. मला हा मुलगा आवडलाय, लग्न लावून टाकूया. सारखं काय लग्न लावून टाकायला नव्हतं काका. तुम्ही इकडे या, इकडे या. काही प्रश्न विचारायचे. अरे कशाला शेतकऱ्याला विचारताय. शेतकऱ्याला प्रश्न विचारायचे नसतात, ते सोडवायचे असतात. माझ्या नजरेत एक चांगला मुलगा आहे. आज्या. अगं आपण एवढ्या सगळ्या आजी असताना अजून कशा राजा. अगं तसं नाही ग, आज्या म्हणजे अजिंक्य. फौजी होणार आहे तो. मला फौजीशी लग्न नाही करायचं, मला रिक्षावाल्याशीच लग्न करायचंय. अगं रिक्षावाल्यापेक्षा सुद्धा रक्षा करणारा जास्त मोठा असतो. चांगला मुलगा आहे. त्याच्याबरोबर आपण लगीन करूया. ठरलं त्याच्याबरोबर हिचं लगीन लावायचं. आज्याला बोलवा. आज्या 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 बेटा. परडे विश्राम, परडे सावधान. मला हा मुलगा आवडलाय. एक मिनिट, हे पाय असं का ठेवतोय. ते ब्रेक दुश्मनाला सच्चिरडून टाकतो मी. ओके ओके, मला हा मुलगा आवडलाय, ह्याच्याशी प्लीज माझं लग्न लावून द्या. चला चला चला. मला हा मुलगा आवडला. काय एवढी घाई काय आहे तुला. त्याला आपण ओळखायचं नको, चेक कर, नाही तर तो मागचाच मुलगा आला तर परत. तुझ्याकडे बंदूक आहे बघा. बंदूक आहे. अगं बंदूक काय, जत्रेमध्ये फुगे फोडण्यावाल्याकडे पण असते. सैनिक म्हणायचं का आपण. नाही मीच आज आहे. हो हो मी ओळखते त्याला. तुझ्या ओळखीतला आहे. हो माझ्या ओळखीतला आहे. म्हणजे नक्की बघ, नीट बघ, तोच आहे का. हा हा हा, असं काही आठवत नाही. त्याचा लहानपणीचा एक फोटो आहे माझ्याकडे, सेम तसाच दिसतो बघा. अगं सर्व आहे, त्याच्यावरून कस काय ओळखणार आहे. सेम आहे, सेम. त्याच्या डोळ्यातली आग सेम दिसते. अगं ते डोळ्यात, ती डोळ्यातली आग दिसायला डोळे तरी दिसले पाहिजेत की नाही. किती बारीक आहे डोळे त्याचे. शत्रूवर बारीक नजर ठेवावी लागते म्हणून. म्हणजे सीमेकडे तुमचं एकदम बारीक लक्ष असणार. हो माझं काय, माझ्या आई वडिलांचं पण असत. नाही तर काय, तबारावी नाही ती सीमा माझी बहीण. तुम्ही त्या ट्रेनिंगला कधी जाणार आहे. ट्रेनिंग काय घेऊन बसला, लायसन पण आहे आपल्याकडे.
पोस्टिंग 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 मी फेसबुक आणि व्हॉट्सअपवर चांगलीच पोस्टिंग करतो, असं वाईट करतच नाही. चांगली पोस्टिंग करा, खूप लाईक्स मिळतील तुम्हाला. मला तर एकदा 5 मिळाले होते. 5 लाईक कुणी दिले होते? माझ्या घरच्यांनी. नमस्कार. सो वेलकम ऑल अगेन. आज या ठिकाणी तुकडे टॉडीमध्ये पत्रकार परिषद होणार आहे आणि बरेच पत्रकार या सगळ्यांना भेटण्यासाठी उत्सुक आहेत. तर वेळ न दवडता लगेचच आपण आमंत्रित करूयात पत्रकारांना. या या पत्रकार. सो आपली पत्रकार परिषद या ठिकाणी लगेच सुरू करूयात. आपण अत्यंत लांबून लांबून हे पत्रकार आलेले आहेत, त्यांच्या मनामध्ये काही प्रश्न आहेत आणि उद्याच्या पेपरमध्ये लगेच ते छापून येणार आहेत. आपण सुरुवात करूयात. कोणापासून करूयात? आपल्यापासूनच. सर नमस्कार. मिलिंद सर, ऍक्च्युली मी तुमचा खूप मोठा फॅन आहे. काही विचारायचे प्रश्न, साधे साधे प्रश्न, त्यांची प्लीज उत्तर द्या पटापट तुम्ही. साधन चेहऱ्यावरचा सगळ्यात नाजूक अवयव कुठला? डोळा. डोळा. भुवयांखाली कुठला अवयव असतो? वर्णन करा अवयव. डोळा. सर गाणं पूर्ण करा. टिंब टिंब हे जुलमीगडे, डोळे हे जुलमीगडे. सर एवढं सगळं तुम्हाला कळतं, मग तो चष्मा तुम्ही डोळ्यावर का घालत? काय प्रॉब्लेम आहे सर मला सांगा. आणि मला ना एक आश्चर्य वाटतं, तो तिथं घसरगुंडीवर टिकतोय तरी का? मला हे स्टाईल म्हणून आवडलंय, कारण त्यांची एक स्वतःची आयडेंटिटी बनलेली, एक स्टाईल बनली त्यांची. वा इथे चष्मा, त्या स्टाईल मुळे आपल्याला 2 पॉइंट मिळाले, ते बघा ना. त्रास कसला करणे. मला वैशाली माडे म्हणजे ते आमच्या जिल्ह्यातले आहे. नो डाऊट तुम्ही गावातून येऊन एवढं मोठं यश कमवलं, आज तुमचं नाव खूप प्रसिद्धीच्या झोतात आहे, प्रश्नच नाही की ह्याच्याबद्दल तुमचं भरभरून कौतुकच मला करावं लागणार. पण मला एक खंत अशी वाटते की तुमच्याच जोडीच्या तुमच्या 2 बहिणी आहेत, त्या पण गायिका आहेत, पण त्यांना तुम्ही डावललं कधी येऊ नाही दिलं प्रकाश जोतात, तर असं का केलं? 3 बहिणी पण आहेत. बहिणी आहेत तुमच्या? 3 बहिणी आहेत. हा ह्या जर ह्या तिघी बहिणी आहेत ना. कोण कोण? म्हणजे यांच्या 2 बहिणी आहेत. कुठल्या कुठल्या? 3.5 आणि 3. म्हणजे हे 3.5 माडे 3. ह्या माडे हे 3.5 माडे 3. अच्छा. यांना प्रकाश जोतात येऊच दिलं नाही त्यांना. 3.5 आणि 3 ह्या तिकडेच राहिल्यात. 3.5 आणि 3 अशा बहिणीतून. 5 बहिणी असं तर काय नाव झालं असं माहितीये का? 1, 2 3.5 माडे 3. नमस्कार, मी परार्ध सहस्त्रबुद्धे. अरे अरे बोला बोला. काय काय? परार्ध सहस्त्रबुद्धे. कुठला पदार्थ? तुम्ही जे शेवटची बसलेले जे मगाशी मिशी लावली होती त्याचीच दाढी बनवून जे आल्या तुम्ही. ती मिशीच होती, ती दाढी केली बघ. सिरियसली कस काय असं कस काय झालं? आज कस काय झालं? काय ती मिशी खाली? नाही नाही, तो मेकअप काढत होता, ती इटे गेली फक्त एवढी. तसंच आला, बाकी काय त्यात क्रिएटिव्हिटी नाही. व्हॉट अ ब्युटी. मला मयुरी मॅडमला प्रश्न विचारायचा. विचारा मॅडम. जर दातात चांदी भरायची असेल तर काय खर्च येतो? कुठल्या डेंटिस्ट कडे जातात ह्याच्यावर डिपेंड. तुमच्याच कडे समजा आलो मी तर काय खर्च? 1000 रुपये. आता कमी करा ना थोडे. तुम्हाला भरायची असेल तर काय कन्सेशन? मला भरायची तर काय? 600. चला तुम्हाला फुकटात करून दिलं. नाही असं नको. फुकटची व्हॅल्यू नाही राहत त्या लोकांना. नका करू असं काहीतरी. डॉक्टरची व्हॅल्यू नाही राहत. 10 रुपये. 10 रुपये. ठीक आहे, 10 रुपये. तुमचा चांदी खराब झाला. हा कुठल्या जातात बरायचे? काय दाखवतो थांब. चांदी भरायची. किती रुपयात? 10 रुपये. रेशन मध्ये चांदी भरत. रेशनचं दुकान काढलंय त्यांनी. 10 रुपये चांदी कुणाला या. एक मिनिट सर, माझा एक शेवटचा प्रश्न राहिलाय. शेवटचा सर, तुम्ही म्हणे जे दिग्दर्शक
लेट पॅकअप करतात ओके त्यांना तुम्ही सरळ करता सर तुम्ही त्यांना वटणीवर आणता वटणीवर सरळ करता काहीतरी तुम्ही करत असाल ना सर माझं मत हेच आहे की म्हणजे कलाकारांनी त्याची जी ड्युटी आहे बारा तासाची नऊ ते नऊ त्याच्यावर बाबा मिनिट गेलं की मला त्रास व्हायला सुरुवात होतो आमच्या सगळ्यांच्या नजरेत एक आमच्या लिस्टमध्ये एक अशी व्यक्ती आहे सर जिला म्हणजे समज देण्याची गरज आहे वाटत की नाही आपली तुमच्या समोर आम्ही हे सगळं मानतोय एक सेकंड कोणाविषयी बोलताय आम्हाला दिग्दर्शकाला समज द्यायचीच आहे एका दिग्दर्शकाला नाव सांगा ना अरे हिम्मत असेल तर नाव सांगून दाखवा हिम्मत असती तर आधी नाव सांगितलं असतं आणि मग बोललो असतो फिल्म बद्दल सांगायचं झालं तर खूप वेगळा कॅरेक्टर आहे माझं रनरचं कॅरेक्टर आहे सरांनी सांगितलं तसं की एक गावातला मुलगा असतो त्याला दोन वेळचं जेवण मिळत नसतं भाकरी चोरून पळणं आणि तिथे आदेश सर भूषण सर मला बघतात आणि त्यांना माझ्यातलं टॅलेंट दिसतं आणि कसं ते आम्हाला स्टेट टू नॅशनल कसं ते म्हणजे कसा आमचा प्रवास आहे तर ते सगळं दाखवलंय हंसराज तुझ्याकडे येणार आहे आता काय सांगशील तुझी ही भूमिका कॅरेक्टर असं आहे की त्याचं म्हणजे त्याचं स्वप्न असं काही विशेष नाहीये की मला असं बनायचं तसं नाहीये किंवा मला खूप पैसा कमवायचा आहे फक्त त्याचं स्वप्न असं की माझं रोजचं पोट भरलं पाहिजे मग मी बेचकी सोबत खेळायला लागलो परत बेचकी कशी ठेवायची काय कशी हँडल करायची ती पण मी शिकलो आणि नंतर मग तयारी माझी खरी सुरू झाली ती पूर्ण आर्चरीसाठी धनुष्यबाण आणि मला सगळ्यांनी सांभाळून घेतल्याबद्दल मी सगळ्यांच्या आभार मानेल अरे थँक्यू सुदर्शन पाटील तुझ्याबद्दल आधीच ऐकलंय मी कालपासून ऐकतोय की तू खरा ऍथलीट आहेस आणि जिमनॅस्टिक प्रकारात तू बरेच मेडल्स कमावलेत काय सांगशील मी फोर्थ मध्ये असताना जिमनॅस्टिक खेळायचो जिमनॅस्टिक खेळताना आत्मा मलिक इंटरनॅशनल स्कूलमध्ये होतो मी मग तिथून फिफ्थ टू टेन्थ मध्ये हाय जम्प चालू केलं मग तिथून मला अजित पवार सरांची कोचिंग भेटली मग त्यातून मला स्टेट नॅशनलचे मेडल्स भेटलेले आहे मग त्यानंतर माझ्यात असं सरांनी बघितलं की व्हिडिओ वगैरे जातात युट्यूबला वगैरे मग त्यानंतर बिलिन सर संजय सर आणि किरण सरांनी मला घेतलं फिल्ममध्ये वा 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 आणि माझं कॅरेक्टर आकाश आहे जम्पिंग हाय जम्प दिसतो पण आकाश तो सर सारखा बोलतो पण मला त्याचा भास होत मला त्याचा भास होत आता महत्वाचा प्रश्न समजा एक वेगळीच फिल्म तुला मिळाली फुल रोमॅन्टिक हिरोईन कोण असावी असं तुला वाटत एक नाव घ्यावं लागेल सगळ्या आवडतात हे नको हे तर आमचं पण उत्तर आहे वयोगट लक्षात घ्या फक्त संस्कृती आता आपण येणार आहोत या चित्रपटाच्या दिग्दर्शकांकडे लेथ जोशी या चित्रपटाकडे आणि याचं दिग्दर्शन केलेलं आहे मंगेश जोशी यांनी मंगेश सर मनापासून स्वागत आणि अभिनंदन इतके पुरस्कार या सिनेमाला मिळालेले आहेत लेथ मशीन हे इंजिनिअरिंग सेक्टरमध्ये फार महत्वाचं मशीन मानलं जातं सगळ्या मशीनची जननी म्हणलं जातं त्या मशीनला तर ती माणूस आणि मशीनच्या प्रेमाची गोष्ट आहे हे प्रत्येक जण टेक्नॉलॉजीमुळे मशीनशी वेढला गेला आहे जगभरातल्या प्रेक्षकांनी ती पाहिली आहे अप्रिशिएट केलेली आहे तर आता महाराष्ट्रात रिलीज करतोय आम्ही पूर्ण महाराष्ट्रभरात तर जास्तीत जास्त प्रेक्षकांनी या फिल्मला पाहावं आणि त्याचा आस्वाद घ्यावा वा 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 नक्कीच सर खूप साऱ्या शुभेच्छा आता येणार आहे 31 दिवस या सिनेमाकडे याचे दिग्दर्शक आहेत आशिष भेलकर जोरदार टाळ्या आशिषजींसाठी हा एका व्यक्तीचा प्रवास आहे जो यश अपयशातून जाणारा एक प्रवास आणि त्या प्रवासात आलेले हे 31 दिवस आहेत त्याचे जे त्याचे लाईफ चेंजिंग आहेत खूप साऱ्या शुभेच्छा पूर्ण एपिसोड पहा Z5 Fly